नमस्कार मित्रांनो मी नितीन गळवे आज आपण लॉ ई टीमधील एक महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत टॉपिक हा इंग्लिश विषयामधील आहे इंग्लिश विषयामधील आपण काही महत्त्वाचे वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजेच शब्दसमूह हा घटक पाहणार आहोत अ पर्सन

अनेबल टू पे देप्ट कफल्लक किंवा दिवाळखोर वुडन स्टँड ऑन विच डेड बॉडी इज कॅरिड बायर म्हणजे प्रेत वाहून नेहण्याचा लाकडी ढाचा अ रायटिंग दॅट कॅन नॉट बी रीड इलेजिलिबल म्हणजेच दुर्वाच्य ॲबसेन्स ऑफ गव्हर्मेंट अनार्ची म्हणजेच राजक ॲन एक्झॅमिनेशन ऑफ बॉडी आफ्टर डेट पोस्टमॉर्टम म्हणजेच शवपरीक्षा ॲन अनमॅरिड वुमेन स्पिनस्टर म्हणजेच अविवाहित स्त्री गव्हर्मेंट बाय नोबेल्स ॲरिस्टोक्रसी म्हणजेच उच्चवर्गीयांचे शासन गव्हर्मेंट बाय अ किंग ऑर क्वीन मोनार्ची म्हणजेच राजेशाही गुड्स विच इम्पोर्ट और एक्सपोर्ट इज प्रोहिबिटेड बाय लॉ कॉन्ट्रॅबँड म्हणजेच आयात निर्वायातीवर बंदी असलेला फुल पॉवर इन दी हँड्स ऑफ वन मॅन ॲटोक्रसी म्हणजेच हुकुमशाही ड्रग्स विच कॉज ओमिटिंग इमेटिक म्हणजेच उलट्या होणारे औषध हॅविंग अ सिमिलर नेचर होमोजिनियस म्हणजेच जिन्सी गव्हर्मेंट बाय दी पीपल डेमोक्रसी म्हणजेच लोकशाही गव्हर्मेंट बाय दी ऑफिशियल्स ब्युरोक्रसी म्हणजेच नोकरशाही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आभार तसेच आपल्याला लॉ बद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाल्यास आपण खालील नंबरवर संपर्क साधू शकता किंवा व्हॉट्सॲपला मेसेज करू शकता तसेच इंग्लिश या विषयामधील सर्व हॉकॅबलरी म्हणजेच समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द वन वर्ड सबस्टिट्युशन आणि इडिझोम अँड फ्राजेस या विषयातील सर्व हॉकॅबलरी ही आता सांगितलेली सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी मागील परीक्षेमध्ये विचारली जाणारी तसेच लॉच्या संदर्भाने महत्त्वाची असणारी सर्व आपल्या बुकमध्ये इन्क्लूड केलेली आहे जर आपल्याला बुक हवे असेल तर आपण खालील नंबरवर संपर्क साधू शकता किंवा व्हॉट्सॲपला मेसेज करू शकता हा व्हिडिओ आणि हे पुस्तक ऑर्डर करू शकता हा व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा आभार Thank you very much.